नमस्कार मंडळी, कदम खोलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. केशवायर्मा माधवायर्मा नारायणमहा या चालीवर, लाईकायर्मा शेरायर्मा आणि सबस्क्राईनमहा म्हणा, असतो तुष्टी तुष्टीर असतो. काहीतरी चुकलं म्हटलं तर सर्व पुरोहित मंडळींनी मला सांभाळून घ्यावं. मंडळी, मी गणपती बाप्पा रंगमंच आणखीन चेहऱ्याला रंग ह्याचं गणित कधीपासूनचं माहीत आहे का? मी जेव्हा किंडर गार्डन म्हणजे आमच्या शाळेच्या भाषेत शिशुविकासमध्ये होतो तेव्हा गणपतीच्या निमित्ताने आमच्याकडे आमच्या शाळेची सक्ती आहे की प्रत्येक वर्गाने त्यातल्या मुलांनी आणि मुलींनी एकत्र मिळून कार्यक्रम सादर करायचा. मग तुम्ही समूहगान्स करा, समूह नृत्य करा, एकांकिका करा, पण सादरीकरण पाहिजे. आणि तेच पहिल्या वर्षी मॉन्टेसरीमध्ये राजा भिकारी माझी टोपी चोरली हे इटुकली पिटुकली मी जी एकांकिका केली तिथपासून 11वीपर्यंत सातत्याने दरवर्षी गणपतीच्या निमित्ताने चेहऱ्याला रंग लागायचं. रंगमंचावरती रंगकर्मी म्हणून मी रमून जायचो. महाविद्यालयात आलो मग पुन्हा तेच की गणेशोत्सवाच्या निमित्ताने खुल्या एकांकिका स्पर्धा, आणि त्या एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायचं म्हणजे गणपती रंग आणखीन रंगमंच. हे समीकरण मात्र अतूट झालं होतं. 78 साली खंडोबाचं लगीन हे व्यावसायिक नाटक आलं. आणखीन साखर कारखान्यांची जी सुरुवात झाली ते साखर कारखान्यांचे प्रयोग सुरू झाले. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे की आम्ही रथचक्र या नाटकाच्या प्रयोगासाठी साखर कारखान्यात जो आमचा प्रयोग होता आणि तिथे गेलो, गर्दी म्हणजे डोळ्यात माणसं मावत नव्हती. आणि नाटक आम्ही 9 ते 9:30 करता आता 10 सुरू केलं, माणसं येत आहेत, ट्रॅक्टर येत आहेत, जात आहेत. बरं, बारशाला वगैरे वापरणारी जी आपली ह्या सगळ्या साऊंड सिस्टीम ती आमच्या नाटकासाठी वापरली. तर अधूनमधून लालनताई येऊन सांगायच्या की कृपया शांत बसा तर तुम्हाला नाटक ऐकू जाईल. पण काही नाही, शेवटी पहिला अंक संपत असताना प्रत्येकाने एक एक माईक पकडला आणि आमच्यातले कलावंत होते त्यांना माईकच नाही मिळाला. शेवटी लालन ताई त्यांना पडवलं, तुम्ही तिथूनच बोला, लोकांना ऐकू जाईल. पहिला अंक संपला, मी सगळे नाराज होतो. पण पुढच्या रांगेत बसलेले अधिकारी वर्ग आणि त्यांचे कुटुंबीय आतमध्ये आले. म्हणजे तुमचं नाटक खूप छान चाललेलं आहे, तुम्हाला वाटत असेल की लोकांना ऐकू जात नाही, पण आम्ही सांगू का, हे मागे जे लोक येत आहेत ना त्यांना निमित्त पाहिजे असतात, ती लोकं येणार जाणार, त्यांना आज रात्रभर फिरायचं आहे. पण पुढे जी आम्ही काय 100-100 माणसं बसलो आहोत, आम्हाला तुमचं नाटक खूप चांगलं ऐकू येते, तेव्हा तुम्ही कृपया आम्हाला नाराज करू नका. आणि पुढचे 2 अंक, एक सांगतो रसिको की या साखर कारखान्याच्या निमित्ताने मी कलावंत जायचो ना, अहो आमचं स्वागत ते तिथले कार्यकर्ते मनापासून करायचे, आदरातिथ्य मनापासून करायचे. आणि बघता बघता 1989 साली गणपतीच्याच निमित्ताने बरं का, दत्तारावळ मैदान प्रभादेवी दादर इथे खुमखुमीच्या पहिल्या वहिल्या शुभारंभाचा श्री गणेशा झाला. आणि तेव्हापासून आजतागायत खुमखुमीने कुठे कुठे नाही प्रयोग केले, अहो महाराष्ट्रात केले, साखर कारखान्यात केले, दिल्लीत तर लागोपाठ आम्ही 6 प्रयोग केले. म्हणजे मला आठवते की गणपतीचा पहिला दिवस जेमतेम मामाच्या घरी गणपतीला जाऊन प्रसाद असा हातावर घेऊन येऊन राजधानी पकडून आम्ही दिल्लीमध्ये. आणि हे असं फक्त दिल्लीच नाही हो, म्हणजे एका प्रयोगासाठी तर मी सकाळचाच असा प्रयोग उरकून रात्रीचं विमान पकडून मी परदेशात, कारण प्रयोगासाठी जायचं होतं. पण एक सांगतो मात्र, म्हणजे मग 2003 साली आम्ही लंडनमध्ये माझा गणपतीच्या निमित्तानेच माझा खुमखुमीचा प्रयोग तिथे होता. माझे 2 कलावंत भारतातून तिथे मला जॉईन झाले होते. तर तेव्हा लक्षात आलं की गेले कित्येक वर्ष, मला असं वाटतं की ते आता त्याला मला परंपरा किती वर्षाची माहीत नाही, पण लंडनमध्ये गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत 11 दिवस गणपतीचा सोहळा मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. आणि निव्वळ मराठी माणसंच नाही
तर पंजाबी, गुजराती, सिंधी, जी जी हिंदू माणसं आहेत ती हिंदू माणसं तर शनिवार रविवार गर्दी इतकी करतात की असं वाटतं की अरे आपण महाराष्ट्रातल्याच एका गणपतीच्या उत्सव मंडळामध्ये आलेलो आहोत. आणि तिथे मी माझा पहिला प्रयोग झाला होता माझा गणपतीमधला. आणखीन तोच उत्साह, प्रेक्षकांचा तोच दांडगा प्रतिसाद, बरं याच्या बरोबर वेगळा बरं का, म्हणजे गणपती उत्सव साजरा केला जातो पण अमेरिकेत मात्र थोडंसं वेगळं आहे. कारण काय की शेवटी लोकं आपापले म्हणतो ना की सोय बघतात म्हणण्यापेक्षा त्यांना ते सोयीचं पडतं. म्हणजे गणेश चतुर्थी जर आडवारी आली तर त्याच्यानंतरचा येणारा लगेचचा जो शनिवार असतो त्या शनिवारी अमेरिकेमध्ये तिथली तिथली महाराष्ट्र मंडळं प्राणप्रतिष्ठा गणपतीची करतात. आणि रविवारी एक दुपार किंवा संध्याकाळी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, पण उत्साह तोच. साजरा करण्यासाठी लोकांनी लहान थोर वयोवृद्ध प्रत्येकाचा सहभाग तितकाच मोठा. त्यामुळे 3 ठिकाणच्या गणपतीला मी गेलो होतो, गणपतीमध्ये कार्यक्रम सादर केला, पण भक्ती, देवाच्या प्रती असलेला आदर आणि त्यानिमित्ताने एकत्र येऊन पुन्हा एकदा माणसं सहभागी होऊन जे काही सादर करतात, जो काही गणेशोत्सव साजरा करतात त्याला तोड नाही आहे. सातत्याने इतकी वर्ष गणपतीच्या निमित्ताने मुंबईत, महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि देशाच्या बाहेर, म्हणजे भारताच्या बाहेरसुद्धा या निमित्ताने सगळीकडे प्रयोग झाले. पण यावर्षी मात्र रसिक हो, या करोनाच्या निमित्ताने मात्र हे एक वेगळंच सावट असं आलं आहे की कलावंत घराबाहेर पडत नाही आहेत. आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सुद्धा तिथले 4-5 कार्यकर्ते येत आहेत. आणखीन ज्या पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा होतो आहे प्रत्येकाला खंत वाटते. म्हणजे कलावंत म्हणून माझ्यासकट प्रत्येकाला आम्हाला जाणवतं आहे की यावर्षी मात्र कुठेही प्रयोग नाही. प्रयोग नाही म्हणण्यापेक्षा त्या गणपतीच्या दरबारात आपली हजेरी लावायची आणि त्याच्यासमोर कला सादर करताना ज्याला म्हणतात ना की भान हरपून जायचं ते यावर्षी होत नाही आहे. तेव्हा तमाम आपल्या मराठी माणसांतर्फे आणि हिंदू माणसांतर्फे मी ह्या गजाननं एकच प्रार्थना करेन की ईश्वरा यावर्षी सगळंच, मी कदाचित अशी पण तुझी भावना असेल की हे वर्ष जर तुम्ही सांभाळलं, सगळी सुरक्षितता केलीत तर पुढचे अनेक गणेशोत्सव तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून साजरे करता येतील, एकमेकांच्या बरोबर विचारांची देवाणघेवाण करता येईल. म्हणून सगळ्यांच्या वतीने मी एकच सांगतो की हे ईश्वरा, हे जे काय सावट आलेले आहे हे विसर्जन ह्याचं होऊ दे चांगल्या प्रकारे. आणि पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना ती उभारी घेऊन तुझ्याकडे, तुझ्या मंडपात, तुझ्या दरबारात आम्हाला आमची हजेरी लावायची आहे. गणपती बाप्पा.